स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जन्मोत्सवानिमित्तच भाजपने राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण आता भगूर या सावरकरांच्या जन्मस्थानी आहोत, सावरकर वाड्यामध्ये आहोत आणि याच ठिकाणी थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत आणि या प्रतिमेला अभिवादन करणार आहेत. त्याचबरोबर आपण जो बघत आहोत हा वाडा सावरकरांचा वाडा आहे. इथेच सावरकरांचा जन्म झाला होता आणि या तीन मजली वाड्यातच स्वातंत्र्याचे प्रेरणास्त्रोत म्हणून या वाड्याकडे बघितलं जातं. खरं तर या वाड्याचा जीर्णोद्धार मागच्या वर्षी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 53 लाख रुपये खर्च करून या वाड्याचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर एकंदरीतच संपूर्ण या वाड्याला एक स्मारकाचं स्वरूप असं प्राप्त झालेलं आहे. वाड्याचं जीर्णोद्धाराबरोबर नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि हे एक स्वातंत्र्य चळवळीतलं एक मोठं योगदान या वाड्याचं आहे आणि तेच भावी पिढी पुढे जावं यासाठी आता सावरकर स्मारक समितीच्या माध्यमातून विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री आज या वाड्याला भेट देणार आहेत. इथे येऊन त्यानंतर त्यांच्याबरोबर राज्याचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील आणि या भेटीनंतरच थोड्याच वेळात इथे बाजूला एक सभामंडप उभारण्यात आलेला आहे, तिथे अभिवादन सभा केली जाणार आहे. दिवसभर नाशिक, भगूर यासह राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो देशासाठी त्यांनी जो काही त्याग केलेला होता, त्यांचा जो काही इतिहास आहे तो जगापुढे आणण्याचा एक प्रयत्न केला जाणार आहे. खरं तर आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी केली जात होती, मात्र कालपासून भाजपच्या वतीने देखील भारतरत्न पुरस्कार हा सावरकरांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री महोदय काय घोषणा करतात याकडे लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.